जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी 5 महिन्यात भूमाफिया, निर्गुण खून करणाऱ्या टोळ्या, गँग रेप सारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची ब्लू प्रिंट तयार केली. या गुन्हेगारांवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार केला व तो कायदा सुव्यवस्था महासंचालक यांना सादर केला. त्यानंतर अवघ्या 5 महिन्यात 108 गुन्हेगारांवर मोक्का कारवाई केली. यामध्ये अंबड पोलीस ठाण्यात दाखल लुटमारीच्या गुन्ह्यातील 27 संशयितांवर मोक्का कारवाई केली. यापूर्वी नाशिक रोड, उपनगर, भद्रकाली, सातपूर पंचवटीतील 81 असे 108 गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करण्यात आली. गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मोक्का कारवाईने सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. उलट भावनेच्या भरात अनावधानाने अजाणतेपणे मित्रांसमवेत गुन्हेगारी कृत्यात सहभागी झाल्याने गुन्हेगारी रेकॉर्ड तयार झाले. त्यांना भविष्यात समाजातील जबाबदार नागरिक म्हणून जगण्याची इच्छा असते असा संकल्प केलेल्या गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देत गुन्हेगार सुधार मेळाव्याचे आयोजन केले. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये संघटित गुन्हेगारी मोडून काढण्याचे जे आपला उपक्रम आहे ते हाती घेतल्यानंतर याच्यामध्ये जे महत्त्वाचे जे कायदे आहेत MPDA किंवा मोका या अंतर्गत आपण कारवाई सुरू केली आणि या कारवाईमध्ये जवळपास 80 लोकांवर मोकाची कारवाई करण्यात आली होती आणि त्यानंतर असा बरेचसे लोकांचे असा विनंती आली की काही लोकांनी जे आहेत ते गुन्हेगारीचे मार्ग सोडलेला आहे आणि त्या निमित्ताने त्यांना एक संधी भेटली पाहिजे. मग आपण गुन्हेगार सुधार योजना 2021 हे जारी केलं. हे पोलीस नियमावलीप्रमाणे आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये खूप प्रतिसाद याला चांगला भेटला. बरेचसे लोक जे गुन्हेगार प्रवृत्तीचे होते किंवा त्यांच्यावर गुन्हे पूर्वी दाखल होते त्यांनी येऊन आपल्याला गवाही दिली, बंधनपत्र लिहून दिलं आणि यापुढे ते असं करणार नाही अशी गवाही दिल्यानंतर आपण जे आहेत ते अंबड पोलीस स्टेशन नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये आहेत. त्यांचे जे प्रस्ताव प्राप्त झाला होता तो 33 लोकांचे विरोधात मोकाची कारवाई करण्याबाबत होता. त्याच्यामध्ये 6 लोकांनी बंधनपत्र लिहून दिलं होतं म्हणून 33 6 वगळता 27 लोकांवर मोकाची कारवाई करण्यात आलेली आहे. विक्रम वगैरे तर जे आहेत ते तोडणे हा आपला काही भाग नाही आहे. मेन आहेत की गुन्हेगारांमध्ये एक संरक्षणाय खलनिग्रहणाबाबत ते जे आहेत ते एक आदर असला पाहिजे आणि जे काही कायद्याची जे वचक आहेत ते लोकांवर असली पाहिजे, विशेष करून संघटित गुन्हेगारीवर. आम्ही डिसेंबर 2020 हा जाहीर केलं होतं की या शहरातून आपण संघटित गुन्हेगारी हद्दपार करणार आहेत आणि त्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. आम्ही काही अचानकपणे ही कारवाई केलेली नाही, पहिले अगोदर सर्वांना सांगून दिलेलं आहे, प्रसारमाध्यमातून व्यवस्थितपणे आम्ही त्यांना अलर्ट करून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही कारवाई सुरू झालेली आहे. तरीही बरेचसे लोकांना हा लक्षात आला नव्हतं म्हणून हा सुधार गुन्हेगार सुधार योजना पण आम्ही लागू